रायगडच्या इरसालवाडीतील दुर्घटना दुर्दैवी आहे। पश्चिम घाट पट्ट्यावरील गावांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, मात्र सरकारकडून गंभीर दखल घेतली जात नसल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केलाय। साताऱ्यात सज्जनगड रस्त्यावर दरड कोसळली। या भागात कोसळणाऱ्या पावसामुळे ही दरड कोसळली आहे, त्यामुळे सज्जनगडावर जाण्यासाठीच्या रस्त्यावर मोठमोठी दगड आली आहेत। त्यामुळे सज्जनगडकडे जाणारी चार चाकी वाहतूक आता बंद करण्यात आली आहे। अद्याप प्रशासन या ठिकाणी पोहोचले नसून पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। कल्याणमध्ये नाल्यात वाहून गेलेल्या बाळासंदर्भातली बातमी तब्बल 24 तासांनंतरही या चार महिन्यांच्या चिंचोलीचा शोध लागलेला नाही। एनडीआरएफ आणि कल्याण डोंबिवली अग्निशमन विभागाच्या पथकाकडून ठाकुर्ली खाडी परिसरात शोधकार्य सुरूच आहे। बोटीच्या मदतीने ही पथक रोज नवे डाएट टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झाले। नम्मा होमिओपॅथीची औषध गोड आणि मधुमेहला पण देतात तो। नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। खाडी पालथी घालताय ऋषिका असं वाहून गेलेल्या चार महिन्याच्या तांदळीचं नाव आहे। मुंबईच्या मालाडमधून एक धक्कादायक बातमी। पाण्याच्या जोरदार प्रवाहात एक तरुण वाहून गेलाय। मालाडच्या अप्पापाडा परिसरातला हा व्हिडिओ समोर आलाय। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळून धबधबा वाहतो तिथंच हा चंदन शहा नावाचा तरुण आपल्या मित्रांसोबत फिरायला गेला होता, मात्र दारूच्या नशेत असलेल्या चंदनला पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही। आई भवानीचा गजर म्हणजे जी 24 तास।